गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत आणि नगरसेवकांच्या वॉर्डमधलं सुशोभीकरण असू द्या अथवा इतर काम असू द्या या कामांना निधी हवा असेल तर मुंबईच्या पालकमंत्र्यांना संबंधित आमदारांनी पत्रव्यवहार करावा असं जे आहे ते महापालिका आयुक्त सिंग चहल यांनी एक पत्र काढलं होतं त्यानंतर अनेक आमदारांनी जे आहे ते पत्र देऊन देखील काँग्रेसच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांना अजून देखील निधी मिळालेला नाही अशी बाब जी आहे ती बाब समोर आलेली आहे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या अनेक आमदारांना भरमसाठ निधी दिला जातो इन गेला दिला जातो आणि गेल्या दोन वर्षांपासून ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी दिला जात नाही अशी बाब समोर आलेली आहे याचविषयी बोलण्यासाठी आमदार अजय चौधरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अनेक पत्रव्यवहार तुम्ही जे आहे ते पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालकमंत्र्यांना केले होते परंतु तुम्हाला निधी दिलेला नाही काय आपली यावरती प्रतिक्रिया ना मी म आयुक्तांच्या सूचनेनुसार आयुक्तांना पत्र दिले की पत्रांची मागणी पालकमंत्र्यांकडे केली पालकमंत्र्यांना आत्तापर्यंत मी तीन स्मरणपत्र पाठवली जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये मी हा मुद्दा उपस्थित केला आणि पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळी शपथ घेतली तेव्हा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं रक्षणार्थ त्यांचं त्यांच्या सुविधा देण्याचं बंधन तुमच्यावरती आलेलं आहे तुम्ही आज आम्हाला निधी देत नाही आहे विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नाही आहेत आणि ज्या सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना तुम्ही निधी देताय त्यांच्या मतदारसंघात काय रहिवाशी राहतात आणि आमच्या मतदारसंघात काय गुरा राहतात का तुम्ही तर कर्तव्य आम्हाला नागरी सुविधा देणं कारण इथे हे करदाते मुंबई महानगरपालिकेला कर भरणारे आमचे रहिवाशी आहेत त्यांना सुविधा मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो तुम्ही अधिकार नाकारताय मी आता निषेध करतो तुमच्या या कृतीचा आणि हे बरोबर नाही आहे कारण आणि मुळामध्ये पालकमंत्र्यांचा आणि मुंबईचा संबंध काय पालकमंत्री सिंधुदुर्गात निवडून आलेले आहेत मुंबईतली गल्ली गल्ली माहीत आहे का मुंबईतल्या अडचणी त्यांना माहीत आहेत का मुंबईकरांच्या व्यथा त्यांना माहीत आहेत का आणि मग आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या प्रभागातले प्रस्ताव दिले प्रस्तावाला आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला परंतु उद्धव साहेबांच्या द्वेषांनी पछाडलेलं हे सरकार आहे पालकमंत्र्यांची किंमत शून्य आहे असं मला बोलायला लागेल कारण पालकमंत्र्यांच्या हातामध्ये नाही आहे पालकमंत्र्यांचा बाप अजून वर बसलेला आहे तो सांगेल सही करा तिथे पालकमंत्री करतात वारंवार मी विनंती करून वारंवार पत्रव्यवहार करून जर पालकमंत्री जर दुर्लक्ष करत असतील निधी देत नसतील आजच मी बातमी वाचल्या मी, मी ज्या आत्तापर्यंत मागण्या केलेल्या ते साधारण सदुसष्ट कोटी रुपयाच्या मागण्या वार मी ह्या पत्राद्वारे केलेल्या आहेत वारंवार त्याचा मी पाठपुरावा करतो आहे पण पालकमंत्री दुर्लक्ष करत आहेत एक लक्षात ठेवा मुंबईकर हे सर्व पाहतायत निवडणुका येऊन दे मुंबईकर तुम्हाला आपटल्याशिवाय उताने पाडल्याशिवाय राहणार नाहीत ही हे काम करण्याची पद्धत बरोबर नाही शेवटी आमदार हा त्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो त्या मतदारसंघातल्या आणि त्या जनतेचं हित सांभाळणं त्यांना नागरी सुविधा देणं हे त्याचं जेवढं कर्तव्य आहे त्याचबरोबर त्याला निधी पुरवणं हे सरकारचं काम आहे परंतु महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे यांच्या बापाचा पैसा आहे अशा प्रकारे हा पैसा उधळला जातोय सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवरती करोडो रुपयांची खिरापत केली जाते एवढंच नव्हे तर जे नगरसेवक शिंदे गटाकडे गेले आहेत त्या माजी नगरसेवकांना देखील त्यांच्या शिफारशीवरती पाच पाच दहा दहा कोटी रुपये दिले गेलेले आहेत ही कुठली पद्धत आहे काम करण्याची म्हणून जे अतिशय बेकायदेशीरपणे चालू आहे कायद्याच्या बाहेर जाऊन मनमानी कारभार चालू आहे आणि मुंबईकरांनी आपल्या घामात उभा केलेला साठवलेला मुंबई महानगरपालिकेमध्ये ठेवीच्या स्वरूपात असलेला पैसा उधळण्याचं काम हे सरकार करते आहे सरकारचा पैसा नाही कारण मुळामध्ये पालकमंत्री आहेत ते मुंबईच्या बाहेरचे मुख्यमंत्री आहेत ते मुंबई बाहेरचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते मुंबई बाहेरचे त्यांना मुंबईच्या व्यथा काय माहीत आहेत आमचा जन्म मुंबईत झाला आमची कर्म आमची मातृभूमी ही सगळी मुंबई आहे कारण आम्ही मूळ मुंबईकर आहोत आणि मूळ मुंबईकरांचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ना तर येत्या अधिवेशनामध्ये याचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्यांना घरचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही ही पद्धत होत नाही काम करायची तुम्ही ही काही पत्र दाखवलीत या पत्रामध्ये ते जुलै दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही मागणी केलेली पत्र आहेत परंतु काही शिंदे गटाचे आणि भाजपचे काही आमदार आहेत त्यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी मागणी केली आणि त्यांना तात्काळ निधी मंजूर झालेला आहे ओ त्याच्या पल्लीकडे जाऊन सांगतो मी गेले एक सवा वर्ष दीड वर्ष जातात त्यांना पाठपुरावा करतो ही सगळी पत्र आहेत पालकमंत्र्यांना लिहिलेली वारंवार त्याचे स्मरण पत्र आहेत पण काहीच करायचं नाही द्यायचंच नाही त्यांनी ठरवलं तुम्ही तीन चार महिने फार उशिराचं बोलताय त्या पक्षामध्ये शिंदे गटाकडे मिंदेगिरे करायला जर एखादा नगरसेवकाने प्रवेश केला तर चार दिवसामध्ये त्याची ऑर्डर निघते ह्याला पाच कोटी निधी वर्ग करण्यात यावा म्हणून तीन चार तर काय चार दिवसामध्ये निघते हे कुठले काम करायची पद्धत आहे हे सगळं बेकायदेशीरपणे चालू आहे आणि ह्याचा मुंबईकर जनतेने निषेध करावा तेवढा कमी आहे एकदा मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेबरोबर घेऊन एकदा साखळी उपोषण करणार आहे आणि निषेध करणार आहेत त्यांच्या कृतीचा जरा निवडणुका येऊ देत यांची सगळी काळी कृत्य आम्ही पुढे आणल्याशिवाय राहणार नाही पण पुढची भूमिका तुमची कशा पद्धतीने असेल वारंवार बोलून देखील तुम्हाला निधी दिला जात नाही गेल्या दोन वर्षांपासून निधी दिला जात नाही असं तुम्ही देखील सांगताय पत्र व्यवहार देखील तुमच्याकडे आहे आता पालकमंत्री ज्या ज्यावेळी माझ्या मतदारसंघामध्ये येतील तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवायचं त्यांच्या विरोधात निदर्शनं करायची मी ठरवते आता तिथली जनता रस्त्यावरती उतरवणार आणि त्याचा जबाब पालकमंत्र्याला द्यावा लागेल की हे कृत्य ते कोणाच्या इशाऱ्यांवर आहेत मी स्वतः तुम्हाला सांगायला हरकत नाही मी अजितदादांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की बाबा असा असा निधी आहे त्यांच्या चेंबरमध्ये भेटलो त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेश आहेत की उद्धव ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला एक रुपया निधी द्यायचा अरे एका तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय महाराष्ट्राचं नेतृत्व करताय का या जनतेच्या भावनांशी त्यांच्या नागरिक सुविधांशी प्रतारणा करताय तुम्ही आणि हे पाप तुम्हाला भरावं लागेल या पापाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आमच्याशी बातचित केल्याबद्दल जो निधी जो आहे तो निधी सत्ताधारी आमदारांना दिला जातोय आम्हाला विरोधक असल्यामुळे निधी दिला जात नाही त्याच्यामुळे आगामी अधिवेशनामध्ये देखील आम्ही याचा निषेध करू त्याच पद्धतीने मी माझ्या मतदारसंघामध्ये जर पालकमंत्र्यांचा दौरा असेल तर त्यावेळेस काळे झेंडे दाखवू अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार अजय चौधरी यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन आम्ही सह निवृत्ती बाबर टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं